विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत हा पाठ समजावून घेणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत माहीम भट. साधारणतः 13व्या कालखंडातला हा सगळा प्रसंग आहे. माहीम भटांबद्दल माहिती आपल्या पाठ्यपुस्तकामध्येही दिलेली आहे. मराठीतील पहिले चरित्रकार म्हणून माहीम भट ओळखले जातात. महानुभव पंथाचे प्रवर्तक म्हणूनही त्यांची ओळख आहे. महात्मा चक्रधर स्वामींचे निष्ठावान अनुयायी म्हणून माहीम भटांची ओळख आहे. चक्रधरांच्या उत्तरपंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्यांच्या सहकार्यानं अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणींचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ हा माहीम भट यांनी लिहिला. नंतर श्री गोविंद प्रभूचरित्रही त्यांनी लिहिले. महानुभव पंथाचे तत्वज्ञान, तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती, भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनं लीळाचरित्र हा अतिशय महत्वाचा असा ग्रंथ आहे. या लीळाचरित्राबद्दल आपण थोडीशी माहिती समजावून घेऊया. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ समजला जातो. इसवी सन 1283 सुमारास हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. महानुभव पंथाचे ज्येष्ठ शिष्य माहीम भट यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. ते बुद्धिमान, विद्वान व व्यासंगी होते. लीळाचरित्र म्हणजे महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र. स्वामींच्या उत्तरपंथ प्रयाणानंतर माहीम भटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामींच्या या सगळ्या आठवणी एकत्रित केलेल्या आहेत आणि त्या आठवणी म्हणजे लीळाचरित्र. यातील एक एक आठवण म्हणजे एक एक लीळा होय. येथे कीर्ती कठियाचा दृष्टांत ही लीळा आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहे. प्रत्येक जीव हा विकारांच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारापासून कोणीही दूर नाही. आपण अनेकदा केवळ वाईट विकार वासनांच्याच बाबतीत गृहित जातो, पण चांगल्या गोष्टींचा गर्व बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. अशी स्वामींची शिकवण होती आणि तीच या पाठामध्ये सांगितलेली आहे. हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यात फरक आहे आणि म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत आपल्याला सरळ अर्थ समजावून घ्यावा लागेल. तत्पूर्वी आपण या पाठाचं वाचन करूया. तुमच्याकडे सर्वांकडे पाठ्यपुस्तक असेल, काही जणांनी हा पाठ वाचलेला सुद्धा असेल. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उद्याचे माती काम होत होते, तेसी बाजत होते, तेने भक्तिजनाशी व्यापार होवेना आण भट व्यापार करू लागले. नाथो बाये म्हणितले नागदेया तू कैसा काही हिवसी ना, तव भटी म्हणितले आम्ही वैरागी काहीशी हिऊ. यावरी सर्वज्ञ म्हणितले वाणणे रे या पुरा जीवाशी वैराग्य मिरवू आवडे, हाई एक विकारूची की गा. यावरी भटी म्हणितले जीजी निर्विकार तो कमण. सर्वज्ञ म्हणितले वाणणे रे या पुरा जीव विकारा वेगळा केव्हाही झालाच नाही, मातू काही वेगळा अससी. हो काजी. यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला. कवणी कट एकू कठिया असे तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, झाडी सडा समार्जन करी, ते देखुणी गावीचे म्हणती कठिये ओ निके करीत असा बरवे करीत असा, ते ऐकोणी या दिसबडीचा दिसबडी हात हात चढवी. तयासी देवता आपुले फळ नेली, तयासी कीर्तीचेच फळ झाले. असा एक दृष्टांत आपल्या या पाठामध्ये दिलेला आहे. आता या पाठामध्ये
काही शब्द आलेले आहेत कठीण. सी बाजत होती, सी बाजत होती म्हणजे थंडी वाजत होती. व्यापार म्हणजे काम, किंवा होववे म्हणजे होईना किंवा करता येईना. त्यानंतर हिवशीना, हिवशीना म्हणजे गारठणे, आपण थंडी पडली की हिव पडल्यास आपण म्हणतो. तर इथे हिवसीना म्हणजे गारठला नाहीस का किंवा थंडी वाजली नाही ना, या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर काईसिया असा शब्द आलेला आहे. काईसिया म्हणजे कशी, काय, का किंवा कशाला, या अर्थाने हा शब्द इथे वापरला गेलेला आहे. हिव म्हणजे थंडी. त्यानंतर कवन असा एक शब्द आलेला आहे इथे. कवन, कवन म्हणजे कोण. त्यानंतर केवेळाही, केवेळाही म्हणजे कधीही. त्यानंतर कठिया, कठिया असा शब्द आलेला आहे. कठिया म्हणजे गुरव किंवा पुजारी. त्यानंतर भोगस्थान, भोगस्थान म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्याची जागा, त्याला भोगस्थान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सडा संमर्जन असा एक शब्द आलेला आहे. सडा संमर्जन म्हणजे सकाळी झाडलोट करून जमीन गाईच्या शेणानं सारवून त्यावर रांगोळी काढली जाते, त्याला आपण सडा संमर्जन म्हणतो. आपल्याही घरी किंवा दारापुढे आपण सकाळी सकाळी सडा संमर्जन करतो. त्यानंतर बरवे असा एक शब्द आलेला, बरवे म्हणजे छान. त्यानंतर ऐकोणी, ऐकोणी म्हणजे ऐकून. त्यानंतर दिसवडी, दिसवडी म्हणजे दररोज किंवा प्रत्येक दिवशी, या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर निधी, निधी म्हणजे देत नाहीत. त्यानंतर काही ठिकाणांचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. डोमग्राम असं म्हटलेलं आहे. डोमग्राम म्हणजे डोंबेग्राम, या गावाचं नाव आहे. सध्याचं नाव या गावाचं कमालपूर आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये हे गाव आहे. त्यानंतर या पाठामध्ये काही व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ गोसावी असा उल्लेख केलेला आहे. गोसावी म्हणजे श्री चक्रधर स्वामी. त्यानंतर भक्तिजन, भक्तिजन म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे सर्व भक्त. त्यानंतर भट असा एक उल्लेख आलेला आहे. भट म्हणजे नागदेवाचार्य हे ज्येष्ठ भक्त आहेत सर्व भक्तांमध्ये चक्रधर स्वामींचे. त्यांनाच भट किंवा भटोबास किंवा नागदेव या नावानेही संबोधले जाते. ते सतत चपळतेने वावरत असत सर्व भक्त परिवारांमध्ये. त्यांची चपळता पाहून श्रीधर, श्री चक्रधर स्वामी त्यांना गमतीनं वाढणार असं संबोधतात, ज्याचा उल्लेख आपल्या पाठामध्ये आलेला आहे. त्यानंतर सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणजे श्री चक्रधर स्वामी. त्यानंतर कठिया म्हणजे गुरव किंवा पुजारी. आता या पाठाचा आपण सरळ अर्थ समजावून घेऊया आपल्या प्रमाण भाषेमध्ये. तर एके दिवशी डोमग्राम या गावामध्ये सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामीकडे मातीकाम चालू होते. त्यावेळी खूप थंडी वाजत होती, हिवाळ्याचे दिवस होते आणि थंडी वाजत होती. त्यामुळे भक्तांना काम करणं हे अतिशय कठीण जात होतं, अवघड जात होतं. मात्र भटोबास म्हणजे ज्याचा नागदेवाचार्य असा उल्लेख केलेला आहे, जे ज्येष्ठ शिष्य आहे, यांना काम करत यांनी लगेच कामाला सुरुवात केली. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारलं, नागदेवा तुला कशी थंडी वाजत नाही? तेव्हा नागदेव म्हणाले, आम्ही वैराग्य, आम्हा वैराग्यांना कसली आली थंडी? त्यावर स्वामी म्हणाले, हे वानराच्या पिल्ला, पिल्ला म्हणजे पुरा, प्रत्येक जीवाला म्हणजे माणसाच्या मनाला वैराग्य मिरवायला आवडत आणि हा सुद्धा एक विकारच आहे. मग नागदेव म्हणाले, हो तर मग या जगामध्ये निर्विकार कोण आहे? त्यावर स्वामी चक्रधर स्वामी म्हणाले, जीव विकारापासून कधीच वेगळा झाला नाही. मग तू या जीवापेक्षा वेगळा कसा काय? नागदेव म्हणाले, बरोबर. त्यावर स्वामींनी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपिला, निरोपिला म्हणजे सांगितला. दृष्टांत म्हणजे काय? तर एखादं तत्व समजावून सांगण्यासाठी एखादा दाखला दिला जातो त्याला, किंवा एखादी कथा सांगितली जाते त्यावेळी त्या दाखल्याला दृष्टांत किंवा दृष्टांत कथा असंही म्हटलं जातं. मग नागदेवाचार्यांना समजावून सांगण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी हा पुजाऱ्याचा म्हणजे या कठियाचा एक दृष्टांत सांगितलाय, कथा सांगितली. काय ती कथा? तर कोणी एक पुजारी होता, तो भोगस्थानाची देखभाल करत असत, शुश्रूषा करत असत, साफसफाई करत असत, सडा समर्जन करत असत. ते पाहून त्या गावातले गावकरी अतिशय खुश होत होते आणि त्या पुजाऱ्याची सगळे गावकरी स्तुती करायला लागले.
गुरुवांनो तुम्ही खूप नेटके काम करत आहात, खूप छान काम करत आहात. आणि मग हे ऐकून तो जो पुजारी होता तो दिवसेंदिवस अधिकाधिक चांगलं काम करू लागला. परंतु देवता त्याला कोणतंच फळ देत नाही, त्याला फक्त कीर्ती मिळाली, प्रसिद्धी मिळाली की हा पुजारी खूप चांगल्या पद्धतीने सडासमार्जन करतो, साफसफाई करतो. म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळालं, अन्य त्याला काहीही मिळालं नाही. एकूण या कथेमधून, या दृष्टांतामधून चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना सांगतात की माणसानं कोणत्याही प्रकारचा विकार, म्हणजे कोणत्याही प्रकारचा गर्व आपल्या जवळ ठेवू नये, आणि तोही एक प्रकारे विकारच आहे, असं आपल्याला या पाठामधून श्री चक्रधर स्वामींचा संदेश आपल्याला मिळतो. तर हा जो पाठ आहे, या पाठाच्या खाली आपल्याला काही कृती सुद्धा दिलेल्या आहेत. पान नंबर 9 वरती या कृती दिलेल्या आहेत. पहिली कृती आहे कोण कोणास उद्देशून म्हणालं. एका खाली एक या सगळ्या कृती आहेत. यामध्ये वाणनेरे या कुणाला म्हटलेले आहे, आपण पाठाच्या सुरुवातीला पाहिलं की कुणाला उपमा दिलेली वाणनेऱ्याची. त्यानंतर सर्वज्ञ म्हणजे कोण किंवा गोसावी म्हणजे कोण. त्यानंतर पुढे खाली आकृती पूर्ण करा अशी कृती विचारली गेलेली आहे. त्यानंतर प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश काय उपदेश दिलेला आहे, तर कोणत्याही गोष्टीचा अहंकार करणं हे गैर आहे, हे आपल्याला एक प्रकारे या पाठातून लक्षात येतं. त्यानंतर काही शब्द दिलेले आहेत पुढच्या कृतीमध्ये, त्यांना आपल्याला प्रमाण भाषेतले शब्द लिहायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कठिया, सी, काईशिया, कवणी या शब्दांचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे, तो आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहिता येईल. त्यानंतर आपल्यामधील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. एकूणच या पाठाचा जो एकूण आशय आहे की कोणत्याही गोष्टीचा गर्व करणं हा सुद्धा एक प्रकारे अवगुणच आहे, तर तो आपल्याला आपल्या अभिव्यक्ती कृती जी आहे त्यामध्ये तो आपल्याला मांडायचा आहे. त्यानंतर या पाठातील दृष्टांत हा एखाद्या वेगळ्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला मांडता येईल. तर अशा एकूण 6 कृती या पाठामध्ये दिलेल्या आहेत. या सगळ्या कृती आपण आपल्या वहीमध्ये सोडवा. भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.